आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. निवडणूक आयोगानं आज 3 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या असून आयोगानं 14 राज्यांमधल्या 30 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकाही जाहीर केल्या आहेत. आसाममधल्या 5, पश्चिम बंगालमधल्या 4, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी 3, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकातील प्रत्येकी 2, आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड आणि तेलंगणातील प्रत्येकी 1 मतदारसंघात 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी या दिवशी अधिसूचना जारी केली जाईल आणि पुढील महिन्याच्या 8 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी अवलंबून असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या उत्पन्नाची मर्यादा वाढवत निवृत्तीवेतनधारकांच्या मानसिक आणि शारीरिक दिव्यांग असलेल्या मुलांना किंवा भावंडांना कौटुंबिक निवृत्तीवेतन देण्यासाठी उत्पन्नाच्या निकषात वृद्धी करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयानं घेतला आहे. कौटुंबिक निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त अन्य स्रोतांमधून मिळणारं एकूण उत्पन्न सामान्य दराप्रमाणे कौटुंबिक निवृत्तीवेतनापेक्षा कमी असेल तर अशी मुले किंवा भावंडे कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी आयुष्यभर पात्र असतील. या निर्णयाअंतर्गत 8 फेब्रुवारी 2021 पासूनचा आर्थिक लाभ लागू होईल. सद्यस्थितीत कौटुंबिक निवृत्तीवेतनाव्यतिरिक्त कुटुंबाच्या अन्य स्रोतांमधून मिळणारं मासिक उत्पन्न महागाई भत्त्यासह 9,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर दिव्यांग मुलं किंवा भावंड कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरतात. नवीन महाविद्यालय तसंच अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी निश्चित केलेलं वेळापत्रक कोविडमुळे 1 महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार नवीन महाविद्यालय परिसंस्था सुरू करणे तसंच नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे. यासंदर्भात विद्यापीठ अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून मोफत शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातल्या नागरिकांना आता पूर्वीप्रमाणे 10 रुपये देऊन थाळी विकत घ्यावी लागेल. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. याशिवाय शिवभोजन केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेली पार्सल सुविधाही बंद करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येत्या 1 ऑक्टोबरला नागपूर महापालिकेनं शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे. समाजात आपलं आगळंवेगळं स्थान निर्माण करणाऱ्या 75 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, आरोग्य आणि नेत्र तपासणीसह महापालिकेच्या सर्व बसेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सोय करून देण्यात आली आहे, अशी माहिती नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज दिली. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या 0202-6123-94 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.